आज काही तासापूर्वीच महाराष्ट्राचे नेते एन डी पाटील यांचं 93 वर्षी निधन झालं। हे ऐकून नक्कीच दुःख झालं, परंतु वृद्धापकाळापुढे दुसरं काही करता येत नाही। आणि त्यांना मी नुकताच कोल्हापूरला काही दिवसापूर्वी भेटून आलो होतो, तास दीड तास गप्पा मारून आलो होतो। एन डी पाटील मी ज्यावेळेला आमदार होतो त्यावेळेला सहकार मंत्री होते आणि आमचं खूपच संवाद होता। आणि जरी शरद पवारांचे ते मेहुणे असले, शरद पवार मुख्यमंत्री असले, तरी अनेक निर्णय ते सहकार मंत्री म्हणून कठोरपणे घेत आणि सहकाराचं क्षेत्र सगळं बरबटलेलं ते साफ करण्याचा त्यांचा इरादा होता। त्यांनी अखेरपर्यंत त्यांचा शेका पक्ष सोडला नाही। बरेच दिग्गज नेते शेका पक्ष सोडून गेले, पण यांनी पक्षनिष्ठा कधी सोडली नाही आणि त्यांच्या वैचारिक मांडणीमध्ये नेहमी स्पष्टता असे, म्हणून मला त्यांच्याविषयी खूपच आदर होता। आणि आमच्या वयामध्ये प्रचंड अंतर असलं तरी आमचा संवाद नेहमी चालायचा। आणि आज ते गेलेत म्हणजे याच्याबद्दल अत्यंत दुःख होतं आणि मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो।